नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चटपटीत असता मक्क्याचा चिवडा कसा करायचा किंवा कणसाचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत. यासाठी आपण स्वीटकॉर्नचा वापर करणार नाही, एकदम जे नॉर्मल कणीस असतं त्याचा वापर करणार आहोत. व एकदम झटपट 10 मिनिटांमध्ये हा चिवडा बनून तयार होतो. एक 2-3 साहित्य लागतात. येथे कणीस घेतलेलं आहे, याच्याऐवजी तुम्ही स्वीटकॉर्न किंवा कोणत्या प्रकारचंही कणीस वापरू शकता. सोलून घेतलेलं आहे, येथे याचे दाणे सेपरेट केलेले आहेत. आता आपल्याला चिवडा बनवायचा आहे, त्यासाठी येथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये मक्क्याचे दाणे टाकायचे आहेत व याला छान पसरवायचं आहे. अजून एक गार आहे त्यामुळे हातानेच पसरवलेलं आहे मी. आता गॅसची फ्लेम मोठी आहे, 1 मिनिटभर मोठी ठेवायची, त्यानंतर मीडियम करायची आहे गॅसची फ्लेम. छान असं पसरायचं. आता याला हलवायचं आहे 30-40 सेकंदानंतर. इथे पाहू शकता थोडेसे डाग पडलेले आहेत कारण गॅसची फ्लेम मोठी होती. आता लहान करायची आहे फ्लेम किंवा मीडियम करायची आहे व याला छान भाजून घ्यायचं आहे. कसं भाजलं हे ओळखायचं तर याचा कलर थोडा चेंज होतो व थोडं 3-4 मिनिटानंतर खाऊन बघायचं. मक्क्याचा दाणा शिजला आहे असं वाटला तर ते पूर्णतः भाजलेलं आहे व याला डागही पडतात. 4-5 मिनिट मी याला छान भाजून घेतलेलं आहे. ते पाहू शकता मस्त असे डाग पडलेले आहेत व हे एकदम मस्त शिजलेलेही आहेत, खाऊन पाहिलेलं आहे. आता यामध्ये आपण तेल सोडायचं आहे साईडनं. जर तुम्ही आधीच तेल सोडलं तर हे छान भाजत नाही, याला कच्चे असेच भाजून घ्यायचं असतं व नंतर वरून तेल सोडायचं असतं. थोडंसं 2 चमचे तेल सोडलेलं आहे, छान असं हलवून घेऊया. काही जण असाच हा चिवडा खातात, आईनी चिवडा म्हटला जातो याला. यामध्ये काहीच घालायचं नाही, फक्त असा खाल्ला तरी खूप जबरदस्त लागतो. नाहीतर आता यामध्ये आपण मीठ घालणार आहे चवीनुसार. फक्त मीठ घालूनही तुम्ही खाऊ शकता. छान असं हलवून घ्यायचं आहे. व आता यामध्ये लाल तिखट किंवा जी चटणी असते ती घालणार आहे. एकदम जरा घातलेली आहे, किंचित आहे. काही जण यामध्ये हिरवी मिरची घालतात, याला फोडणी देतात, पण ही एकदम सोपी पद्धत आहे व असा खूप छान चिवडा बनतो. पाहू शकता छान असं कोट करून घ्यायचं आहे. पूर्णतः फ्लेम मीडियम आहे कारण दाणे छान शिजलेले आहेत त्यामुळे. आता यावर पाण्याचा शितोडा मारायचा, फक्त म्हणजे 3-4 चमचे लहान पाणी घातलं असेल. लगेच हलवल्यानंतर पाणी पूर्णतः आटलेलं आहे कारण खूप कमी प्रमाणात पाण्याचा वापर केलेला आहे. झटपट हलवून घ्यायचं आहे याला. काही जण यामध्ये लिंबू पिळतात, लिंबू पिळा तरी चालतो, छान चव येते. गॅस बंद केलेला आहे व याला कव्हर करून ठेवूयात 1-2 मिनिट. 1-2 मिनिटानंतर पाहू शकता मस्त असा आपला चटपटीत मक्क्याचा चिवडा तयार आहे. जास्त साहित्य लागत नाही, फक्त 3-4 साहित्यामध्ये हा बनतो. चवीला खूप जबरदस्त लागतो. कशी वाटली ही साधी सोपी मक्क्याच्या चिवड्याची रेसिपी सांगायला विसरू नका. नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. परत भेटू मस्त नवीन रेसिपी सोबत.